भद्रकाली पोलीस स्टेशनमधील एपीआय वराडे साहेब यांच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करतो आहे असा व्हिडिओ त्याने प्रसारित केलेला आहे. आमचं म्हणणं असं आहे की वर्तमानपत्रांना आणि मीडियाला सुद्धा प्रसारमाध्यमांना आमचं विनंतीपूर्वक सांगणं आहे की जोपर्यंत एखाद्या व्यक्तीवर कोणताही गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो निर्दोष असतो असं आमचं म्हणणं आहे. त्याला आपण गुन्हेगार किंवा आरोपी म्हणणं एकदम चुकीचं आहे. कायदा आम्हालाही समजतो, आमच्या बापांनी कायदा लिहिला आहे, आम्ही कायदा वाचतो, कायदा आम्हालाही समजतो. म्हणून आमची विनंती अशी आहे की जे काही प्रसारमाध्यमामध्ये पोलीस खात्याचे अधिकारी त्याला गुन्हेगार म्हणून संबोधत आहेत याचा प्रथमतः आम्ही तीव्र शब्दामध्ये वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्ह्यावरती निंदित करतो. आमचं मागणं असं आहे की आमच्या कार्यकर्त्यांचा आवाज बंद करण्याचं षडयंत्र येथील प्रशासन येथील पोलीस खातं करीत आहे. म्हणून त्या योगेच्या आत्महत्येला नव्हे मी तर म्हणेल त्याच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या जे जे काही पोलीस अधिकारी असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आत्ताच आम्ही शिष्टमंडळाद्वारे नाशिक जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी मांढरे साहेबांकडे केलेली आहे. आम्ही त्यांना विनंती केली आहे की जोपर्यंत चौकशी होत नाही ती चौकशी निष्पक्ष होऊन तोपर्यंत त्यांना त्यांच्या सेवेतून त्वरित बडतर्फ करण्यात यावं अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि ती विनंती ते शासनापर्यंत पोहोचवे त्यांनी मान्य केलं आहे. धन्यवाद. काल आमचे मित्र आणि वंचित बहुजन आघाडीचे एक धडाडीचे कार्यकर्ते योगेश हिवाळे यांनी भद्रकाली पोलीस स्टेशनचे एपीआय वराडे साहेब यांना यांच्या जाचाला कंटाळून जी आत्महत्या केलेली आहे ही अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही वंचित बहुजन आघाडी या सर्व दुःखद घटनेत सामील तर आहोच, त्याचबरोबर आमच्या या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या नाशिक न्यायालयात किंवा इतरही काही कोर्ट मॅटर जे असतील तर आम्ही सगळे लढा देणार आहोत आणि योगेशला न्याय कसा मिळेल हे आम्ही प्रकर्षाने भांडणार आहोत त्यासाठी. आणि इथून पुढे सर्वांना एक विनंती आहे, कुणालाही काही असा त्रास असेल आणि पोलिसांचा काही त्रास असेल त्यांनी आम्हाला सांगावं. इथून पुढे कार्यकर्त्याची अशी मुस्कटदाबी चालणार नाही आणि ती आम्ही खपवून घेणार नाही हे सर्वात प्रथम या प्रशासनाने लक्षात घ्यावं. आमच्याकडे वकीलही आहेत, आमच्याकडे डॉक्टर आहेत, आमच्याकडे सगळे लोक आहेत, त्यामुळे इथून पुढे हा प्रश्न जर मार्गी लागला नाही आणि वराडे साहेबांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना जर सेवेतून निलंबित नाही जर बडतर्फ केलं नाही तर वंचित बहुजन आघाडी इथून पुढे तीव्र आंदोलन छेडेल अशी मी या आज जे निवेदन दिलं आहे त्या निवेदनामार्फत आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. धन्यवाद. जय भीम. मित्रांनो, आता कार्यक्रम संपला. इथला अविनाश शिंदेने जे कार्यालय खोलले त्रिमूर्ती चौकामध्ये 5 तारखेला आपलं आंदोलन करते वंचित बहुजन आघाडीचं.